त्याच्यामध्ये आता साध्याची उपलब्धता आहे, पण ती साध्यांचा जीवन पर्यंत पुढे त्याच्यात संभाजीनगर पुणे याचा उल्लेख जास्त होतो. आता दुष्काळी कामं काढणं किंवा रोजगार हवीची कामं काढणं यासंबंधीची डिमांड आहे. तर संभाजीनगर महसूल विभागामध्ये 6,646 ग्रामपंचायतीची मागणी आहे आणि तिथं आता 4,20,902 मजूर प्रत्यक्ष काम करतात, पण मागणी अधिक आहे. आणि पुणे डिव्हिजनमध्ये 5,688 ग्रामपंचायतीची मध्ये काम चालू आहे आणि इथं 23,000 लोक आता काम करतात. काही लोकांच्या मार्फत, काही सरकारांच्या मार्फत आम्ही लोकांची डिमांड काय याचे असेसमेंट केलं. राज्य सरकारकडे आम्ही ती मागणी केली आता आजच. एक कर्ज, त्याच्यामध्ये पीक कर्जाचं पुनर्संघटन, पीक कर्जाचं पुनर्गठन, काही ठिकाणी कर्ज वसुलीला स्थगिती, या दोन गोष्टीची मागणी आहे. त्याच्यानंतर विमा, शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे, पण विमा कंपन्यांनी नुकसान देण्याच्यासाठी तयार करण्याची भूमिका आहे आणि त्याच्यासाठी राज्य सरकारने गरज असेल तर केंद्र सरकारची बोलूनसुद्धा या इन्शुरन्स कंपनीला डायरेक्शन द्यायची गरज आहे. तिसरं डिमांड जी आहे वीज बिल, वीज बिलात सूट द्यावी, वसुलीला स्थगिती द्यावी आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये वीज भरलं नाही म्हणून वीज पुरवठा खंडित करू नये. त्याच्यानंतर आणखीन एक डिमांड लोकांची असते.